सवाल जनतेचा। भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये टोरंट पॉवर कंपनी वीज पुरवठा करते, मात्र या दरम्यान अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय असा आरोप जनतेचा आहे। परंतु या संदर्भात टोरंट पॉवर कंपनीचं काय म्हणणं आहे ते आज आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत। विशेष म्हणजे टोरंट पॉवर कंपनीचं काय म्हणणं आहे, वीज दर वाढ कोण करतो, शेवटी वीज दरवाढी संदर्भात टोरंट पॉवर कंपनीचं काय म्हणणं आहे ते या एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत। सध्या टोरंट पॉवर या कंपनीच्या विरोधात जन आक्रोश पाहायला मिळतो। 14 तारखेला जन आक्रोश पाहायला मिळाला, हजारो नागरिक या रस्त्यावरती उतरली होती। टोरंट पॉवर कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती। विशेष म्हणजे टोरंट पॉवर कंपनीच्या विरोधात दुसरा मोर्चा 21 तारखेला निघाला आणि या मोर्चात देखील ग्रामीण असो किंवा शहर भाग या भागातून मोठ्या संख्येने जनसैलाब रस्त्यावर उतरला होता। टोरंट पॉवर कंपनीच्या विरोधात निघालेला हा पहिला मोर्चा नव्हे, या आधी देखील टोरंट पॉवर या कंपनीच्या विरोधात अनेक आंदोलनं निघालेली आहेत, मात्र आत्ताचा आंदोलन हा थोडा वेगळा आहे। कारण या आंदोलनामध्ये सर्वसामान्य जनतेचा सहभाग मोठ्या संख्येने आहे। या जनतेचा आरोप आहे की टोरंट पॉवर कंपनी विजिलन्स केसेस खोट्या करते, सेटलमेंट करते, विशेष म्हणजे भरमसाठ वीज दर वाढ करण्यात येते आणि वसुली देखील सक्तीने करण्यात येते, त्यामुळे टोरंट पॉवर कंपनी ही आम्हाला नको असा आरोप करत भरमसाठ जनता रस्त्यावरती उतरलेली आहे। मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण टोरंट पॉवर अधिकाऱ्यांशी जाणून घेणार आहोत, नक्की त्यांचं या सर्व प्रश्नांवरती काय म्हणणं आहे। सवाल जनतेचा। भरमसाठ वीज वसुली जनतेची लूट काय केली जाते? चेतन बदियानी, पब्लिक रिलेशन्स ऑफिसर, टोरंट पॉवर। प्राइमरीली टोरंट पॉवर ही कंपनी भिवंडीत 2007 पासून कार्यरत आहे। टोरंट पॉवर ही कंपनी महावितरणची फ्रँचायझी म्हणून भिवंडी एरियात काम करत आहे, तुम्हाला कल्पना असेलच। कसं आहे की आम्ही इथे जे काम करतो, इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन म्हणा किंवा बिलिंग म्हणा किंवा कस्टमर सर्व्हिसेस म्हणा, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज MERC सप्लाय कोडचे रेग्युलेशन्स, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 आणि MSEDCLच्या गाईडलाईन्सनुसार काम करतो। लोकांमध्ये काही समभ्रम पसरवले जातात, काही रूमर्स सोशल मीडियाच्या थ्रू पसरवले जातात, ते इनफॅक्ट दूर करण्याच्या संदर्भानेच आजचं हे डिस्कशन तुमच्याबरोबर आम्ही केलेलं आहे। टोरंट पॉवर कंपनीच्या त्रासाला कंटाळून जनतेचा उद्रेक, आंदोलने होत आहेत। हे आंदोलन, उद्रेक, हे तुम्ही जे म्हणताय मोर्चा लोकांतर्फे, काही लोकांमध्ये अफवा पसरवून समभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत। कसं आहे की मुद्दे जे सारखे इंटरव्ह्यूजच्या थ्रू किंवा सोशल मीडियाच्या थ्रू हे लोकांमध्ये समभ्रम पसरवण्यासाठी करताय, त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की टोरंट पॉवरचा रेट जो आहे, टॅरिफ जो टोरंट पॉवरद्वारे लावला जातो लोकांना, हा सगळ्यात जास्त आहे। माझी लोकांना विनंती आहे, कृपा करून समजून घ्या की टोरंट पॉवरद्वारे भिवंडी लागू असलेले दर, लागू असलेला टॅरिफ हा MSEDCL प्रमाणेच आहे। आम्ही MSEDCLची फ्रँचायझी असल्यामुळे एक पैसाही वाढवण्याचा किंवा स्वतःचा लावण्याचा आम्हाला अधिकारच नाही आहे। वेगवेगळ्या अफवांना तुम्ही बळी पडू नका, लोकांमध्ये संभ्रम मुद्दाम पसरवला जातो आहे। जे मोर्चा करतायत त्यांना त्यांच्या मुद्द्यांचे डिटेल्स आम्ही रायटिंगमध्ये पाठवलेले आहेत, पण ते फॅक्ट्स ते लोकांपर्यंत न पोचवता चुकीची माहिती व अफवा पसरवून लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करतात। माननीय MERC द्वारा महाराष्ट्रभर ग्राहकांना जे वीजदर लागू होतात ते रेग्युलेट केले जातात, अप्रूव्ह केले जातात। MSEDCLचे दर जे MERC द्वारा अप्रूव्ड आहेत, तेच भिवंडीत टॉरंट पॉवरद्वारे कस्टमर्सना लागू केले जातात। आम्ही MSEDCLची फ्रँचायझी असल्याकारणाने आम्ही तेच दर भिवंडीत बिलिंगसाठी कस्टमर्सना सगळीकडे लागू करतो।
आम्ही स्वतःचे दर लावू शकत नाही, आम्हाला तो अधिकारच नाही. लोकांनी हे समजून घेणं आवश्यक आहे की ॲज अ फ्रँचायझी दर बदलणे किंवा जास्त दर लावणे, कमी दर लावणे हा कुठलाच अधिकार टॉरंट पॉवरकडे नाही आहे. टॉरंट पॉवरचा वीज भिवंडीतच सगळ्यात महाग का आहे? हे बघा, हे लोकांमध्ये समभ्रम पसरलेले आहेत किंवा पसरवले जात आहेत. तुम्ही बघितलं तर MSEDCL चे जे रेट सगळीकडे लागू आहेत तेच दर भिवंडीत पण लागू आहेत. तुम्ही पुण्याचं बिल बघा किंवा कल्याणचं बिल बघा किंवा ठाण्याचं बिल बघा किंवा उल्हासनगरचं बिल बघा, तेच बिल भिवंडीच्या कस्टमर्सचं देखील तुम्ही बघू शकता, कम्पेअर करू शकता. सेम रेट्स सगळीकडे लागू आहेत, त्याच्यात एक पैसाही आमचा वेगळा लावण्याची आम्हाला ऑथॉरिटी नाही आहे. टॉरंट पॉवर कंपनी विजिलन्सचे खोटे केसेस करत आहेत, त्याचं कारण काय? अनाधिकृत वीज वापर हा एक कायदेकीय गुन्हा आहे, क्रिमिनल ऑफेन्स आहे. जेव्हा कोणी अनाधिकृतपणे वीज वापर करतं तेव्हा ते थांबवणं ही तरतूद आपण रेग्युलेशन्समध्ये पण बघतो, त्याच्यात दिलेली आहे. आम्ही जे अनाधिकृत वीज वापर थांबवण्यासाठी ॲक्टिव्हिटी करतो, विजिलन्स केसेस करतो, ते इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 MERC सप्लाय कोड रेग्युलेशन्सप्रमाणे जे दिलेलं आहे त्याप्रमाणे ॲक्टिव्हिटी घेतो. आता लोकांना वीज वापर, अनाधिकृत जो वीज वापर आहे ते थांबवणं याच्यासाठी आमच्याकडे जी तरतूद शासनाने दिलेली आहे किंवा रेग्युलेशन्सने दिलेली आहे त्याप्रमाणे ती ॲक्टिव्हिटी आम्ही घेतो. त्याद्वारे लोकांना पेनल्टी कनेक्ट करणं किंवा विजिलन्स केसेस करून त्यांना त्रास देणं हा आमचा हेतू नाहीच आहे. लोकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की त्यांनी अनाधिकृत वीज वापर थांबवावा, मीटर कनेक्शनसाठी अप्लाय करून मीटरचे कनेक्शन घ्यावे, त्यासाठीच आमच्यातर्फे ही ॲक्टिव्हिटी चालू असते. दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट हे समजून घेणं गरजेचं आहे की जेव्हा कोणी अनाधिकृत विजेचा वापर करतं तेव्हा ते इलेक्ट्रिसिटी लाईनला टॅपिंग करून किंवा डिस्ट्रीब्युशन बॉक्सेसना टॅपिंग करून एक अनाधिकृत, असुरक्षित, अनसेफ इलेक्ट्रिकल नेटवर्क तयार करतायत ज्याद्वारे इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स होऊ शकतात आणि एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. तर हे थांबवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून पण ही ॲक्टिव्हिटी रेग्युलरली आम्हाला करत राहायला लागते, कारण अजूनही बऱ्याच ठिकाणी अनाधिकृत विजेचा वापर हा चालू आहे. त्यामुळे माझी लोकांना अपील आहे की तुम्ही प्लीज अनाधिकृत विजेचा वापर थांबवा, मीटरसाठी अप्लाय करा आणि मीटरच्या थ्रू तुमची वीज वापर ॲक्टिव्हिटी चालू करा. आम्ही चोरीची लाईट वापरली नाही तरी देखील टॉरंट पॉवर आमच्यावर विजिलन्सचे खोटे केस करते, कारण काय? जसं मी सांगितलं, MERC सप्लाय कोड रेग्युलेशन्सप्रमाणे आणि इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 ज्याप्रमाणे डिफाईन केलेलं आहे, आम्ही एखादा जर अनाधिकृत वीज वापर करणारा आम्हाला कुठे सापडला तर त्याप्रमाणे आम्ही ती ॲक्टिव्हिटी घेतो किंवा ती प्रोसिजर घेतो. त्याच्यात ज्याप्रमाणे रेग्युलेशन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही तिथे सगळे डिटेल्स कलेक्ट करतो, आमच्याकडे त्याचे पुरावे असतात आणि त्याप्रमाणेच ती विजिलन्सची केस त्या कस्टमरवर दाखल केली जाते. टॉरंट पॉवर कंपनी लाखोंची फाईन विजिलन्स केसवरती मारते, परंतु यामध्ये कमी दरात सेटलमेंट कशी केली जाते? हे बघा, हे सेटलमेंट असं नाही म्हणता येणार. कसं आहे की हे MERC सप्लाय कोडच्या तरतुदीनुसारच कंपनी काम करते. तुमचा जेव्हा अनाधिकृत वीज वापर कंपनीला सापडतो तेव्हा जो प्रीडिफाईंड फॉर्म्युला आहे ज्याच्यात कसं दिलेलं आहे की तुमचा टोटल कनेक्टेड लोड तुमच्या घरात किंवा तुमच्या सेटअपमध्ये जो टोटल कनेक्टेड लोड आहे त्याच्यात लोड फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर हा इन्क्लूड करून तुमचा वर्षभराचा वापर इंटू टू, म्हणजे त्याचा दोन वेळा, असं ते डेफिनेशन दिलेलं आहे की तुमचं पेनल्टीचं असेसमेंट त्याप्रमाणे होतं. पण जेव्हा कस्टमर आम्हाला भेटायला येतात, आमच्याबरोबर चर्चा करतात आणि आम्हाला जर असं समजलं की हा अनाधिकृत विजेचा वापर कमी दिवसांसाठी झालेला आहे तर तरतुदीप्रमाणे त्या असेसमेंटची आम्ही रिव्हिजन करतो आणि तो कमी अमाऊंट जो कस्टमरबरोबर डिस्कशन करण्यानंतर आम्ही जेव्हा रिवाईज करतो तो त्यांना कळवला जातो आणि त्याची त्यांच्याकडनं पेमेंट करून घेतली जाते. म्हणजे यामुळे ते अमाऊंट कमी होते? हो, हे तरतुदीप्रमाणे जर कंपनी एस्टॅब्लिश करू शकली, कंपनी आयडेंटिफाय करू शकली की किती दिवसांसाठी, किती किंवा किती महिन्यांसाठी अनाधिकृत विजेचा वापर झालेला आहे, त्याप्रमाणे झालेल्या असेसमेंटचं रिव्हिजन होतं आणि ते अमाऊंट कस्टमरला आम्ही कन्व्हे करतो. टॉरंट पॉवर कंपनीकडून मिळालेल्या वीज बिलामध्ये वीज बिलात मीटर रिडिंगचे फोटो का नसतात?
पहिले तर वाढीव वीज बिल ही टर्म चुकीची आहे. मी तुम्हाला सांगेन की वाढीव वीज बिल असं नाही म्हणता येणार. दुसरं म्हणजे कसं आहे की वीज बिल हे तुम्ही वापरलेल्या युनिट्सवर तुमचं बिलिंग होतं. आज टॉरंट पॉवरद्वारे तुम्हाला जे बिल दिलं जातं त्याच्यावर ज्या ज्या डिटेल्स दिलेल्या आहेत त्या MERC सप्लाय कोडच्या प्रेस्क्रिप्शनप्रमाणे त्याच्यात ज्या ज्या तरतुदी किंवा ज्या ज्या डिटेल्स आवश्यक आहेत त्या सगळ्या बिलात इन्क्लुडेड आहेत. MERC सप्लाय कोडमध्ये असं कुठेही दिलेलं नाही आहे की फोटो रीडिंग किंवा फोटो बिलावर असणं कंपल्सरी आहे. दुसरं म्हणजे जेव्हा जेव्हा तुमची रीडिंग घेतली जाते, ग्राहकाची रीडिंग घेतली जाते, तेव्हा त्यांना त्यांची रीडिंग त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईलवर SMS द्वारे देखील पाठवली जाते, ज्यामुळे त्यांना ते समजू शकेल की त्यांची रीडिंग किती झालेली आहे. प्लस त्या मेसेजमध्ये क्लिअरली दिलेलं असतं की तुमच्या मीटरवर जर तुम्हाला वेगळं काही आढळलं तर तुम्ही कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करून इमिजिएटली तुमची कंप्लेंट देऊ शकता. ज्या घरांना जी बिलं येत होती आता ती बिलं दुप्पट झाली आहेत. अर्थात ज्या घरांना 2000 बिलं येत होती त्या घरांना आता 4000 बिलं येत आहेत. ते कसं काय हे बघा. एक मी परत इथे रिपीट करीन की आमच्याद्वारे जे दर ग्राहकांना लागू आहेत हे MSEDCLचेच दर आहेत. महाराष्ट्रभर जे लोकांना MSEDCLचे दर लागू आहेत तेच टॉरंट पॉवरद्वारे देखील लागू आहेत. अलीकडेच म्हणजे April 23 रेटमध्ये रिव्हिजन झालेलं आहे, ज्याच्यात थोडेसे रेसिडेन्शियलचे दर वाढलेले आहेत, घरगुती ग्राहकांचे दर वाढलेले आहेत, प्लस कमर्शियलचे आणि इंडस्ट्रीयलचे थोडे कमी झालेले आहेत. डिटेल्स आमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत, MSEDCLच्या वेबसाईटवर देखील अवेलेबल आहेत. तुम्ही जे म्हणताय की डबल झालेलं आहे असं जनरल स्टेटमेंट करणं थोडंसं चुकीचं होऊन जाईल. कसं आहे की ग्राहकाचं बिल हे त्याच्या वापरावर आधारित असतं. तुम्ही जो वापर करता तुमच्या मीटरवर त्याचे युनिट्स पडतात, तुमचे युनिट्सची रीडिंग होते आणि त्या युनिटच्या आधारावर तुमची बिलिंग होते. सेकंडली जे दर ठरवलेले आहेत MERCद्वारे MSEDCLसाठी त्याच दरांवर तुमची बिलिंग होते. त्यामुळे तुमचं बिल जे बनतं आहे ते तरतुदीनुसार तुमच्या मीटरवर तुमच्या वापराप्रमाणे जे रेट्स लागू आहेत त्याप्रमाणे बनतं आहे आणि ते तुम्हाला बिलाच्या ह्याच्याने दिलं जातं आहे. टोरंट पॉवर कंपनीने बसवलेला मीटर हा फास्ट चालतो का? तर फास्ट चालत असावा हा आरोप पेक्षा मी असं म्हणेन की हा लोकांमध्ये समभ्रम आहे. MSEDCLच्या गाईडलाईन्सप्रमाणे, MSEDCLच्या स्पेसिफिकेशन्सप्रमाणे आणि MSEDCL अप्रूव्ड लिस्ट ऑफ वेंडर्सकडनं घेतलेले मीटर हे आमच्याद्वारे कस्टमर्सकडे इन्स्टॉल केले जातात, तिथे लावले जातात. दुसरं म्हणजे कसं आहे की टॉरंट पॉवर हे स्वतः मीटर मॅन्युफॅक्चर करत नाही. हे मीटर्स जे आहेत ते रिनाउंड नॅशनल वेंडर्स जसं की सिक्युअर, जीनस, LNT यांच्याकडनं प्रॉक्युअर करून, यांच्याकडनं घेऊन तुमच्याकडे इन्स्टॉल केले जातात. हे मीटर तुमच्याकडे लावण्याआधी NABL सर्टिफाईड लॅबोरेटरीमध्ये ॲक्युरसी टेस्टिंग केले जातात आणि त्यानंतरच तुमच्याकडे लावले जातात. तरीही एखाद्या ग्राहकाला जर स्वतःचे मीटर टेस्टिंग करायचे असतील तर त्यांनी त्या तरतुदीप्रमाणे NABLच्या सर्टिफाईड कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये ते स्वतःच्या यांनी ती मीटर टेस्टिंग करू शकतात. MSEDCLच्या कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये मीटर टेस्टिंग करू शकतात. टोरंट पॉवर कंपनीन ठरवलेलाच मीटर लावण्यास सक्ती आहे का? दुसरा मीटर बसवू शकत नाही का? हे चुकीचं आहे. हे बघा, ऑलरेडी ही तरतूद MERC सप्लाय कोडद्वारे आणि MSEDCLद्वारे ग्राहकांना अवेलेबल आहे. कस्टमरला जर स्वतःचा मीटर लावायचा असेल तर ते स्वतःचा मीटर प्रॉक्युअर करून लावू शकतात. त्यांनी टॉरंट पॉवर कस्टमर केअरमध्ये इंटिमेशन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि आमच्या ग्राहक सेवा केंद्राद्वारे, आमच्या कस्टमर केअरद्वारे त्यांना कसं लावता येईल ते सांगण्यात येईल. MSEDCLचं एक सर्क्युलर आहे ज्याच्यात खूप क्लिअरली दिलेलं आहे की कस्टमरनी स्वतःचा मीटर कुठल्या वेंडरकडनं घेऊन लावावा. सर्क्युलर नंबर आहे 23097 हा 23 डिसेंबर 2020 सर्क्युलर आहे आणि MSEDCLच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. अखेर टोरंट पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना काय आवाहन केलंय तेही आपण बघूया. मी तुमच्याद्वारे लोकांना, आमच्या ग्राहकांना अपील करीन की प्लीज तुम्ही रुमर्सवर, ह्या वेगवेगळ्या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्याच्यावर विश्वास करू नका. तुम्हाला काहीही डिस्कशन असेल, तुम्हाला काहीही क्वेरीज असतील, तुम्ही टॉरंट पॉवरला अप्रोच करू शकता. टॉरंट पॉवर ही MSEDCLची फ्रँचायझी आहे आणि MSEDCLच्या गाईडलाईन्सप्रमाणे, रेग्युलेशन्सप्रमाणे आणि टॅरिफप्रमाणेच भिवंडीत काम करत आहे. तुम्ही तुमच्या कंप्लेंट्स, क्वेरीज आम्हाला आमच्या कस्टमर केअरवर देऊ शकता, आमच्या वेबसाईट connect.torrentpower.com वर पाठवू शकता.
आमचा 24/7 टोल फ्री हेल्पलाईन पण नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तसेच आमचं मोबाईल ॲप्लिकेशन पण आहे टॉरंट कनेक्ट, जे गुगल प्ले आणि आय ओ एस स्टोअरवर पण अवेलेबल आहे. या चॅनल्सप्रमाणे किंवा या माध्यमांद्वारे तुम्ही आम्हाला तुमच्या कंप्लेंट्स, क्वेरीज कधीही पाठवू शकता आणि तुमच्याबरोबर ते क्लॅरिफाय करण्यासाठी, ते डिस्कशन्स करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. स्पीड न्यूज रहे सबसे आगे.